ती स्वामी समर्थ वास्तूची जी दिशा बाधित असेल व वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल यासाठी कोणतीही तोडफोड करू नये. त्या दिशेस स्वामींचा फोटो लावावा व त्या दिशेला सूट होणारा रंग त्या भिंतीला किंवा त्या दिशेला लावावा. रिसेल घर घेताना पहिल्या मालक हा घर का सोडत आहे याची चौकशी अवश्य करावी. काही वेळा घर कितीही चांगले असले तरी मूळ मालकाची अतिशय दुखित वासना त्या वास्तूत गुंतलेली असते, कारण त्यामागे तो आनंदाने ते विकत नसतो. त्यास झालेला तोटा, त्रास इत्यादी वाईट कारणे त्यामागे असतात. म्हणून अशा घरात राहायला जाण्याआधीच मूळ मालकाने केलेल्या वास्तू निक्षेपा ठिकाणची प्रतिमा घेऊन त्यात भर घालून नवी प्रतिमा बनवून त्या घरात नवचंडात्मक वास्तू शांती करून मगच राहायला जावे. त्यानंतर घरात कुत्रा, मांजर यासारखे प्राणी शक्यतो पाडूच नाही, किंवा असतील तर त्यांचा प्रवेश हा मर्यादित असावा. स्वयंपाकघरात कधीच प्रवेश देऊ नये. आठवड्यातून एकदा चौकटीचे पूजन करून द्वार देवतास वंदन करून दूध ओतू जाऊ द्यावे. याने वास्तू सतत प्रसन्न राहते व नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो. काही वास्तू स्मशाने दवाखाने तोडून तेथे बनवलेल्या असतात. अशावेळी त्रास खूपच असतो व सोसायटी असल्याने सगळेच काही करावे व त्रासातून मुक्तता करावी या तत्वाचे नसतात. अशा वेळी वास्तू सोडणे अत्यंत हितावहच असते. जोवर तेथे राहाल तो दररोज करुणा त्रिपदी व दत्तबावनी तसेच श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा अध्याय मोठ्याने म्हणावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. सर्व भाव श्री दत्तचरणी अर्पण करणे आवश्यक आहे. फोटो नाही लावला तरी चालेल, परंतु दिशास्वामीचा नाममंत्र जप रोज 1 माळ नक्की करावा. मी छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.